थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तळका नवा, मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट खवणे बीच मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत खवणे तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग. MHT-CET 2020 या परीक्षेसाठी रत्नागिरी सिंधुदुर्गातील 651 अधिक विद्यार्थ्यांना कोरोनाचं भयंकर सावट असताना देखील कोल्हापूर इथं जावं लागणार असतं. या संदर्भात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सिंधुदुर्ग लाईव्हकडे हा प्रश्न मांडला होता. गेले 2 दिवस हा प्रश्न सिंधुदुर्ग लाईव्हनं आमदार खासदार आणि संबंधित मंत्र्यांजवळ लावून धरला. अखेरीस या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा कोल्हापूर ऐवजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यास सिंधुदुर्ग लाईव्हनं भाग पाडलं. एकूणच या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून समाधान व्यक्त होत असून सिंधुदुर्ग लाईव्हचे विशेष आभार मानले. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह नेहमीच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे असतं. आजही विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्राच्या प्रश्नावर जोरदार पाठपुरावा करत सिंधुदुर्ग लाईव्हनं हा प्रश्न उचलून धरला होता. अखेर सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा कोल्हापूर ऐवजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यास सिंधुदुर्ग लाईव्हनं प्रशासनाला भाग पाडलं. MHT-CET 2020 या परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 651 अधिक विद्यार्थ्यांना कोल्हापूर पुणे इथं परीक्षा केंद्राचं वाटप PCM या गटाच्या परीक्षेकरिता करण्यात आलं होतं. कोरोनाच्या भयानक संकटासमोर हा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार होताच, परंतु या दरम्यान विद्यार्थ्यांचे हालही होणार होते. या संदर्भात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सिंधुदुर्ग लाईव्हकडे प्रश्न मांडताच आमचे सिनियर करस्पॉन्डंट भरत केसरकर यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, विरोधी पक्षाचे आमदार नितेश राणे यांचं लक्ष वेधत या विषयाची तीव्रता त्यांच्या लक्षात आणून दिली. दरम्यान याबाबत आमदार नितेश राणे यांनी हे स्थानिक मंत्री आणि खासदार यांचं अपयश असून तुम्हाला जमत नसेल तर खुर्ची खाली करा असा रोखठोक इशारा दिला होता. वारंवार या राज्य सरकारचा सावळा गोंधळ प्रत्येक बाबतीमध्ये दिसतोच आहे. सुरुवातीपासून शिक्षणाच्या बाबतीमध्ये यांचे धोरण आणि यांची भूमिका शोकांतिका असे आहे की उच्च तंत्र शिक्षण जे मंत्री आहेत तेच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत आणि एकंदरीत मुलांच्या साठी कुठल्याही पद्धतीचं नियोजन न करणं आणि एक दुसऱ्यावर जे काही जबाबदारी टाकणं किंवा खासदार म्हणतात पालकमंत्री करतील, पालकमंत्री बोलतील, खासदारवर टाकणं, मग शेवटी त्या मुलांनी करायचं काय? पालकत्व तुम्ही स्वीकारलेलं आहे, सरकारमध्ये तुमचे मुख्यमंत्री आहेत, तर तुम्ही तुमचं काम पूर्ण पद्धतीने केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि तुम्हाला अगर जबाबदारी पूर्ण होत नसेल तर मग त्या खुर्च्या खाली तरी करा ना. या बिचाऱ्या मुलांची गैरसोय होते कशी तुम्ही सरकारमध्ये असताना असे आमचे मत आहे. म्हणून याबद्दल योग्य निर्णय लवकर घ्यावा आणि त्या मुलांना मदत मिळावी असं माझी असं माझं म्हणणं आहे. पालकमंत्र्यांचा वेळ नेमकं कशासाठी खर्च होतो हा खरं म्हटलं तर संशोधनाचा विषय झालेला आहे. कारण का करोना कालावधीमध्ये त्यांचं जिल्ह्यावर किती लक्ष होतं हे जनतेने पाहिलेलं आहे आणि नंतर ते पाहुण्यासारखं येतात आणि 2 दिवस सुट्टी सारखं इथे राहतात आणि परत निघून जातात पर्यटकांसारखं. म्हणून पालकमंत्र्याचं तर ह्या सिंधुदुर्गाच्या जिल्ह्यावर बिलकुल लक्ष नाहीये, जिल्ह्याचा कोण वालीच राहिलेला नाहीये ह्या सरकारचा प्रतिनिधी म्हणून, म्हणून असं माझं म्हणणं आहे. म्हणून त्यांच्यावर कमी बोलणं तेच बरं आहे कारण त्यांचं कितपत लक्ष आहे तो अनुभव आम्ही सगळ्या लोकांनी 8-9 महिन्यावर घेतलेला आहे. अगर अगर सरकारची आज उद्यामध्ये भूमिका कळली नाही तर पुढे जाऊन त्या मुलांची कसे कुणाला कशी मदत घ्यायची ती माहिती घेऊन मी निश्चित पद्धतीने करेन. ह्यांना सिंधुदुर्गावर प्रेम नसेल, ह्यांच्या सिंधुदुर्गाच्या सिंधुदुर्गाशी काय आपुलकी नसेल, पण या जिल्ह्याच्या लोकांमुळे आज आमच्या कुटुंबाला आणि आमच्या सगळ्यांची ओळख आहे. म्हणून त्यांच्यासाठी कुठल्याही टोकावर जाऊन मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. एकूणच सिंधुदुर्ग लाईव्हच्या उठावानंतर आणि आमदार नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर उच्च शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली. या विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे हा प्रश्न निकाली लावण्याची जबाबदारी सोपवली. ज्यांना कोल्हापूरमध्ये सेंटर दिलेलं आहे म्हणजे
आहेत जे ऑलरेडी सिंधुदुर्गामध्येच राहत आहेत, तर त्या सिंधुदुर्गातल्या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्गामध्येच सेंटर द्यावं अशी मागणी सिंधुदुर्गातल्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांना कोल्हापूरला जाणं येणं खूप त्रासाचं होणार आहे. सकाळी 7 ची परीक्षा आहे, ती अटेंड करू शकणार नाही. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांच्या वतीने पालकमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री उदय सामंत साहेबांकडे मागणी केलेली आहे. आणि उदय सामंत साहेबांनी सुद्धा डायरेक्टर जे आहेत संबंधित डिपार्टमेंटचे त्यांना तसे आदेश दिलेले आहेत. आणि लवकरच अशा पद्धतीची ती दुरुस्ती करतील आणि विद्यार्थ्यांना कळवतील. मात्र जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत सिंधुदुर्ग लाईव्ह थांबलं नाही. सिंधुदुर्ग लाईव्हचे प्रतिनिधी भरत केसरकर याबाबत पाठपुरावा घेत होते. त्याच दरम्यान काही पालकांचे देखील सिंधुदुर्ग लाईव्हला फोन येत होते. आमच्या वाली कोण नाही, आता आम्हाला सेंटर इथल करंजी झालंय, आम्हाला तिथे कोल्हापूर जाणार, इथून आम्ही बेंगलोरला जाणार. कारण का इथल करंजी कुठे आम्ही कुठे जाणार, कसं आमच्या जाऊन जाणार कोणाकडे, ओळख नाही कुठे काय ना. सर काय आलं, 12 तारखेला पहिला पेपर आहे सोमवारी, लोक काय पडणार ना, एकदा एक दिवस जाऊन राहण्याची व्यवस्था काहीतरी करावी वगैरे. अखेरीस जो उठाव सिंधुदुर्ग लाईव्हनं सुरू केला होता त्याला यश आलं. खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग लाईव्हला फोन करून जिल्ह्यातील त्या सर्व विद्यार्थ्यांची जिल्ह्यातच परीक्षा घेणार असल्याची गोड बातमी दिली. उच्च शिक्षण विभागानं तसा लेखी निर्णय घेतला अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. हे यश प्राप्त करून देण्यासाठी ही समस्या निदर्शनास आपणासही ज्या सरकारने आणली त्या सर्वांचंच मनापासून आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांच्या या अडचणीचं निराकरण करण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदय सावंत साहेबांनी सातत्याने लागलो होतो, त्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना कामाला लावलं. आणि आता जसं परिपत्रक निघालेलं आहे त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे या चारही जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आता आपापल्या जिल्ह्यामध्ये परीक्षा द्यायला सुलभ होणार आहे. त्या डिपार्टमेंटने जे जी लिंक दिलेली आहे त्या लिंक टोच लिंक ती लिंक ओपन करायची आणि विद्यार्थ्यांनी आपलं सेंटर आणि सीट नंबर चेक करायचं आणि त्यामध्ये परीक्षा जाऊन द्यायची आणि परीक्षेला चांगलं यश संपादन करा विद्यार्थ्यांनी. ही शुभेच्छा आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देतो. पुनश्च एकदा ह्या समस्येचं निराकरण करण्यासाठी माननीय उदय सामंत साहेबांनी जी मेहनत घेतली त्यांचा पूर्ण स्टाफ या कामी कामाला लागला होता. संबंधित खात्याचे अधिकारी यांच्याशी आमचं सातत्याने चालू होतं आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ही वचनपूर्ती केलेली आहे. विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे. आपले सुद्धा मनापासून आभार. त्या लिंक मध्ये आहेत बघा सगळीकडे. आता जिल्हा पूर्ण त्या जिल्ह्यामध्ये जशी जशी लॅब अवेलेबल झालेली आहे तसं तसं ते त्यांनी सेटअप केलेलं आहे. त्यामुळे त्या लिंक मध्ये पूर्ण सगळी सेंटर दिलेली आहेत. लिंक ओपन केली तर सर्व दिसेल. त्याच्यात विरोधकांची टीका ही नेहमी बस कोल्हेकुई करण्यासारखीच असते. ती काही चांगलं करायचं नाही, किंवा कुठे काही दिसलं की तेवढं सुभांड्र रत्न टीका करायचं हा त्यांचा धंदा आहे. परंतु सीईटीच्या संबंधित डिपार्टमेंट चे जे अधिकारी आहेत त्या सर्वच अधिकाऱ्यांनी कामाला हे संपूर्ण काम केलेलं आहे. त्याचबरोबर उदय सामंत साहेबांच्या ऑफिसमधले जे अधिकारी आहेत हे सुद्धा त्याचा सातत्याने पाठपुरावा करत होते आणि त्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. ठीक आहे, आता त्या बैठकीची आवश्यकता भासणार नाही. मी आणि सामंत साहेबांना मी तशी विनंती करणार आहे. पण ठीक आहे, एकदा अधिकाऱ्यांनी त्या जी चूक केली होती पण तेवढी तत्परतेने ती चूक सुधारलेली आहे. त्यामुळे एकदा त्या अधिकाऱ्यांना माफ करणं आवश्यक आहे आणि भविष्यामध्ये चांगलं काम करा असं सांगण्याची आवश्यकता आहे. मी तशी विनंती उदय सामंत साहेबांना करणार आहे. या निर्णयामुळे एकूणच सर्व विद्यार्थी आणि पालक वर्गातून मोठं समाधान व्यक्त झालं. काही पालकांनी थेट सिंधुदुर्ग लाईव्हला फोन करून विशेष आभार मानले. सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्हचे आभारी आहे की त्यांनी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्हा जरी शैक्षणिक दृष्ट्या जरी असल्या तरी आमच्या इकडे इथं जे कार्यक्षेत्र सेंटर नसल्यामुळे आणि जी बाहेर कोल्हापूर या ठिकाणी मुलांना दिलं ती सिंधुदुर्ग लाईव्हनी सर्व पालकमंत्री म्हणा, मंत्री महोदय म्हणा, आमदार खासदार यांच्या मार्फत आणि आमच्या समस्त पालक वर्गामार्फत आम्हाला एक त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे.
आणि मी छत्रशा सिंधुदुर्ग लाईव्हचा आभारी आहे की इथं गोरगरीब विद्यार्थ्यांच्या त्याच्यामुळे एक सीएटीला जी मुकणार होते त्यांनी त्यांना एक सोय करून दिलेली आहे. मी पुन्हा परत एकदा सिंधुदुर्ग लाईव्ह आणि संबंधित जे ज्यांनी ज्यांनी ह्या परीक्षा सिंधुदुर्ग मध्ये होण्यासाठी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांची संतोष म्हणजे धनराज म्हणजे पालक म्हणून मी सर्वांचे आभारी आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.